नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिस्टच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज निफ्टी इंडेक्समध्ये ऑलमोस्ट 1% रॅली आली आहे. बँक निफ्टी इंडेक्समध्ये पण 1%च्या आसपासची रॅली या ठिकाणी स्क्रीनवरती दिसून आली. आणि मित्रांनो, आजचं जर मार्केटचं बिहेव्हिअर बघितलं तर ते वोलाटाईल सेशन जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये राहिलेलं आहे. सकाळी मार्केट ओपन झाल्या मार्केटमध्ये एक कंटिन्यू फॉल आला होता. मार्केटनं पहिल्यांदा काय केलं होतं, या ठिकाणी 35,500 ओवायचा सपोर्ट ब्रेक करायचा प्रयत्न केला. तिथून मार्केटने एक टेक्निकल बाउन्स बॅक टुवर्ड 35,700 पर्यंत दिला होता. परत मार्केटमध्ये तिथून एक फॉल आला होता आणि हा फॉल आल्यानंतर मित्रांनो मार्केटनं परत एकदा सेकंड टाइम 35,400 डाऊन साईडला ब्रेक करायचा प्रयत्न केला आणि तिथून मार्केटमध्ये जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती स्क्रीनवर दिसून आले. आणि बँक निफ्टी ऑलमोस्ट मित्रांनो डे हाय पासून 1000 पॉईंटच्या वाढीसह काय झालं या ठिकाणी क्लोज झालंय. आणि मित्रांनो, तुम्ही आजचा जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर शेवटच्या 20 मिनिटांमध्ये देखील बँक निफ्टीमध्ये कंटिन्यू बाईंग जे आहे ते येताना आपल्याला दिसून आले. निफ्टीचा जर चार्ट बघितला निफ्टीमध्ये पण ऑलमोस्ट मित्रांनो 30 कंडिशन आहे. शेवटच्या 20 मिनिटांमध्ये निफ्टीमध्ये देखील एक जबरदस्त बाईंग इंटरेस्ट आपल्याला दिसून आलं. म्हणजे टेक्निकली जर बघायचं झालं तर या ठिकाणी निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स परत एकदा आपल्याला बुलिश होताना क्लिअरली दिसून येत आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती. कारण का निफ्टी इंडेक्स जो आहे तो आज काय केलं, या ठिकाणी 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजचा लोला सपोर्ट घेऊन तिथून मार्केट जे आहे ते परत एकदा कालच्या क्लोजिंग प्राईसच्या पण वरती काय झालंय त्या ठिकाणी क्लोज झालेलं तुम्हाला दिसून येतंय. म्हणजे मार्केटचं टेक्निकल स्ट्रक्चर जे आहे निफ्टीचं या ठिकाणी मुव्हिंग एव्हरेजच्या दृष्टीनं बुलिश झालेलं दिसून येतंय. बँक निफ्टीचा चार्ट जर तुम्ही डेली कॅन्डलवर बघितला तर या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स आज परत एकदा 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेज क्लोज झालाय आणि या ठिकाणी हायर साईडला 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा मार्केटला रेजिस्टन्स आहे. आणि मे बी मित्रांनो उद्या मार्केट गॅप अप ओपन होऊन हा रेजिस्टन्सकडे काय करेल जाण्याचा प्रयत्न मार्केट मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये करणार आहे. पण मित्रांनो, आज एका वेळेला बँक निफ्टी इंडेक्समध्ये सेलिंग प्रेशर वाढला होता. बँक निफ्टी इंडेक्सनं सर्वच्या सर्व मुव्हिंग एव्हरेजेसला डाऊन साईडला काटण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण मार्केटमध्ये अचानक बाईंग आल्यामुळे मार्केट काय झाले त्या ठिकाणी हायर साईडला क्लोज झालेलं तुम्हाला दिसून येतं. आणि विशेषतः आजच्या मार्केटचं जर वैशिष्ट्य बघितलं तुम्ही ब्रॉडली मार्केटमध्ये तर ब्रॉडली मार्केटमध्ये मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला इतकं म्हणावं असं बाईंग स्क्रीनवर दिसत नाही. फक्त इंडेक्स निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्समध्ये एक मोमेंटम जनरेट झालंय ना असं नाही. पण मित्रांनो, मिड कॅप स्मॉल कॅप स्टॉकचा जर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विचार केला तर त्या ठिकाणी ही रॅली इतकी म्हणावी अशी सस्टेनेबल नाही आहे. इकडे बँक निफ्टी निफ्टी इंडेक्स आयटी इंडेक्स ह्याच्यामध्ये जबरदस्त रॅली स्क्रीनवर दिसून आले. पण मित्रांनो, मिड कॅप S&P 500 असेल बाकीचे सेक्टरले इंडायसेसचा जर विचार केला तर तिथं मार्केटमध्ये बिलकुल बाईंग जे आहे स्मॉल कॅपमध्ये वगैरे नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर अजून एक गोष्ट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी महत्वाची आहे. ते म्हणजे अडवान्स डिक्लाईन रेशो जर बघितला या ठिकाणी तर मित्रांनो, ह्या अडवान्स डिक्लाईन रेशोमध्ये विशेषतः वाढणाऱ्या स्टॉकची संख्या ऑलमोस्ट BSEला जर विचार केला तर ऑलमोस्ट 1526 स्टॉक वाढले. त्याच्या अगेन्स्ट डिक्लेन झालेल्या स्टॉकची संख्या कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे कुठं ना कुठं ब्रॉड मार्केटमध्ये अजून पण सेलिंग प्रेशर स्टॉक स्पेसिफिक असलेलं आपल्याला स्क्रीनवरती दिसत होतं. आणि विशेषतः आज जे मार्केटमध्ये जी रॅली आली आहे ही रॅली मेनली तुम्हाला रिलायन्स स्पॉन्सर्ड आणि आयटी स्टॉक स्पॉन्सर्ड असलेलं त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. कारण का मार्केट ओपन झाल्यापासून सकाळपासून रिलायन्सचा स्टॉक जो आहे तो मार्केटमध्ये एक लीडिंग स्टेजला सकाळपासूनच काय करत होतं त्या ठिकाणी ट्रेड करत होता. आणि फायनली परत आयटी सेक्टरनं देखील काय केलं मार्केटला सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे मार्केट चांगल्या लोकेशनला येऊन परत एकदा क्लोज झालेलं दिसून येते. मग मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला या ठिकाणी ओवायचा डेटा वगैरे जर बघितला तर हा ओवायचा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय हे पण बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर या ठिकाणी 17,500 कॉल रायटर मार्केटमधून बाहेर पडलाय. ऑलमोस्ट मित्रांनो 3,00,000 कॉल जे आहेत ते मार्केटमधून एक्झिट झाले ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी 17,350 पण एक खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो मार्केटमधून बाहेर पडलाय. आणि दुसरं 17,450 जे काही कॉल रायटिंग आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये झालं ते नाम मात्र आहे, त्याचं कुठेही प्रेझेन्स असलेलं दिसून येत नाही. दुसरं मित्रांनो, मार्केट काय झालं होतं लोअर साईड वरून हायर साईडला ट्रॅव्हल करून आलं होतं. आणि ह्या फ्लेड मध्ये मित्रांनो बँक निफ्टी 17,100 ते 17,300 ह्या ज्या स्ट्राईक प्राइस आहेत या ठिकाणी कॉल रायटरचा ह्यूज लॉस जो आहे तो काय झालाय आज झालेला आहे सडनली मार्केटमध्ये अपमो आल्यामुळे. म्हणजे मित्रांनो, बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर निफ्टीच्या चार्टमध्ये मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी
बेस्ट काय असू शकतं तर 17,450 स्क्रीनवर ऑप्शनच्या डेटामध्ये व्हिजिबल आहे. दुसरं मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही चार्ट बघितला तर या ठिकाणी 17,450, 17,400, 17,300 आणि 17,200 या ठिकाणी मार्केटमध्ये जबरदस्त पुट रायटिंग जे आहे ते होताना आपल्याला दिसून आलं. म्हणजे याचा अर्थ आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो मार्केटमध्ये पुट रायटर आलाय. म्हणजे हे एका दृष्टीनं मार्केटचा सपोर्ट जो आहे तो स्ट्रॉंग झालाय. 17,000 ही लेवल जे आहे ते आता त्या मंथली एक्सपायरीसाठी एक मेजर सपोर्टचं काम करणार आहे आणि मे बी मार्केट हायर साईडला ट्रॅव्हल करायचा प्रयत्न किंवा इव्हन गॅप अप देखील होण्याची प्रॉबॅबिलिटी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती नाकारता येत नाही. दुसरं मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी बँक निफ्टीचा जर ओआयचा डेटा बघितला तर हा बँक निफ्टीचा ओआयचा डेटा तुम्हाला सध्याला काय इंडिकेट करतोय ते पण काय करू आपण या ठिकाणी बघू. मित्रांनो, बँक निफ्टीचा ज्या पद्धतीचा ओआयचा डेटा आहे सेम बँक निफ्टीचा पण सेम तसाच ओआयचा डेटा आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो ओटीएम म्हणजे साधारणतः 36,500, 36,600, 36,700 आणि इकडे मित्रांनो 36,900 या स्ट्राईक प्राईसला मार्केटमध्ये खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो मार्केटमधून एक्झिट झालेला आहे. आणि मेनली जो मेन कॉल रायटर जो मार्केटमधून बाहेर पडलाय तो आहे मित्रांनो 36,500 ऑलमोस्ट 2,43,000 पुट जे आहे ती मार्केट कॉल जे आहे ती मार्केटमधून एक्झिट झाली आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आजच्या ट्रेडिंग सेशनला. आणि दुसरं मित्रांनो, अजून एक दुसऱ्या बाजूला जर बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला ओवायच्या साह्याने जर मार्केटला ऑब्झर्व करायचा प्रयत्न केला तुम्ही पुट साईडला सपोर्ट तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे पुट रायटरनं मार्केटमध्ये जी एंट्री घेतली ती कुठं आहे 36,400 पुट रायटिंग झाले, 36,300 पुट रायटिंग झाले, 36,200 पुट रायटिंग झाले आणि 36,100 आणि 36,000 पुट रायटिंग आणि 35,900 जबरदस्त पुट रायटिंग झालंय. म्हणजे आज बँक निफ्टी ज्या लेवलवरून ट्रॅव्हल करून वर आलाय त्या ठिकाणी मित्रांनो क्लिअरली मार्केटमध्ये पुट रायटिंग झालेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे हा जो डेटा आहे बँक निफ्टीचा ऑप्शनचा डेटा आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही या ठिकाणी चार्टचा डेटा जर बघितला तर ह्या दोन्ही डेटा पॉईंटनुसार मार्केट क्लिअरली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत एकदा गॅप अप ओपन होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती या ठिकाणी तयार झाली. मग मित्रांनो अशी जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी कंडिशन असेल तर उद्या तुम्हाला बँक निफ्टी आणि निफ्टी इंडेक्स जर बाय करायचं असेल कुठल्या लेवलवरून तुम्हाला उद्या मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवायचं आहे तर मित्रांनो उद्या बँक निफ्टी 36,574 जर वरती निघाला तर तुम्ही जरूर बँक निफ्टी बाय करा. 36,500 कॉल ऑप्शन तुम्हाला बाय करायचं. 74,000 वरती जर मार्केट निघालं, 36,574 जर वर मार्केट वरती निघालं तर 36,000 कॉल ऑप्शन मित्रांनो तुम्ही जरूर बाय करा. हा कॉल ऑप्शन तुम्हाला खूप चांगलं रिटर्न देऊ शकतो. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला 36,760, 36,910, 37,022, 37,310 आणि 37,400 हे पॉसिबल टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टीमध्ये भेटू शकतं. मित्रांनो उद्या बँक निफ्टीवर वगैरे शॉर्ट पोझिशन घेण्याची किंवा बेरिश व्ह्यू ठेवण्यामध्ये पण काय अर्थ नाही. तुम्ही बाय ऑन डिपचे स्ट्रॅटेजी जे आहे ते ठेवली तरी चालेल. आणि या ठिकाणी 35,962 च्या खाली बँक निफ्टी सेल करा. हे 2-3 टार्गेट जे आहे ते तुम्हाला बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला भेटतील. दुसऱ्या बाजूला मित्रांनो निफ्टीवर जर उद्या ट्रेड घ्यायचा असेल तर निफ्टीचा ट्रेड उद्याचा कुठून बनवू शकतो तुमचा तर निफ्टी 17,369 बाय करा. 17,400 करा, 17,451, 17,500 मे बी 17,451 तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बेस्ट जर काय दिसणार असेल तर ही लेवल काय होऊ शकते स्क्रीनवर उद्या दिसू शकते. आणि बँक निफ्टी सेल करायचं असेल तर 17,173 खाली बँक निफ्टी सेल करा. ह्या लेवल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती येताना दिसून येतील. पण मित्रांनो मार्केटचं अजून एक बिहेवियर असतं. समजा आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये एक जबरदस्त ओलॅटिलिटी आले, मे बी मित्रांनो उद्या बुधवार आहे आणि बुधवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केट ओपन झाल्यानंतर कशा पद्धतीचा ओआयचा डेटाचं फॉर्मेशन होतंय ते पण आपल्याला बघावं लागेल. कारण का त्या ठिकाणी मे बी हे पण प्रॉबॅबिलिटी मार्केटमध्ये बनू शकते. मार्केट एका छोट्या रेंजमध्ये पण ट्रेड करण्याची प्रॉबॅबिलिटी आपल्याला नाकारता येणार नाही. पण मे बी मार्केट सध्याच्या डेटा पॉईंटनुसार गॅप अप ओपन होईल. गॅप अप ओपन झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी मार्केट साईडवेज राहण्याची प्रोबॅबिलिटी आहे. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट जर ह्या सर्व लेवलच्या वरती 400 किंवा 500 जर ओपन झालं या ठिकाणी मार्केट कुठेही मार्केट ओपन झाल्यानंतर मित्रांनो पहिल्या 5 मिनिटाची जी कॅन्डल तयार होईल त्या कॅन्डलचा जो काय लो असेल हा लो काय करायचा तुम्हाला त्या दिवसासाठीचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. आणि ह्या लोच्या वरचा प्रत्येक डिप तुम्हाला लॉंग साइड साठी उद्या आपण काय करायचं आहे कन्वर्ट करायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा पॉसिबल बँक निफ्टी तुम्हाला ह्या रेंजमध्ये जरी मिळाला 17,200 वर जरी बँक निफ्टी निफ्टी मिळाला तरी पण तुम्ही बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी काय करा वापरा, तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला भेटेल. धन्यवाद. थँक्यू.